एक जंगल होतं. त्या जंगलात एक करकुचा राहत होता. जंगलातल्या तळ्यात तो उभा राहायचा आणि त्या तळ्यातले छान छान मासे पकडून खायचा. करकोचा रोज त्या तळ्यात यायचा, मासे खायचा आणि उडून जायचा. एक दिवस करकोचा मासे खात असताना तळ्याच्या काठावर एक कोल्हा आला. कोल्ह्याने करकोचाच्या चोचीत मासा बघितला आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो करकोचाला म्हणाला, काय करकोचे दादा, छान जेवण चाललंय तुमचं, एखादा मासा आम्हाला पण द्या की. करकोचा साधा सरळ होता. त्याने एक मासा पकडला आणि कोल्ह्याला दिला. कोल्ह्याने तो खाल्ला. त्यानंतर रोज कोल्हा तळ्याच्या काठावर येऊन बसायचा आणि करकोचा त्याला मासा पकडून द्यायचा. पण कोल्हा मात्र करकोचाचा मनातून द्वेष करायचा. तो मनात म्हणायचा, हा करकोचा रोज पोटभर मासे खातो आणि मला मात्र एकच मासा देतो. कोल्हा धूर्त होता. करकोचाचं पोटभर मासे खाणं त्याला आवडायचं नाही. त्याने एक दिवस विचार केला, करकोचा रोज पोटभर जेवतोस काय, थांब तुला उपाशीच ठेवतो. असा विचार करून कोल्हा धूर्तपणे करकोचाला म्हणाला, करकोचे दादा, तुम्ही मला रोज मासा देतात, मला पण कधीतरी तुमच्या सेवेची संधी द्या. तुम्ही असं करा, उद्या माझ्या गुहेत जेवायला या. करकोचा सरळ मार्गी होता. त्याला पण रोज मासे खाऊन कंटाळा आला होता. तो म्हणाला, ठीक आहे कोल्हे दादा, मी उद्या तुमच्याकडे जेवायला येतो. दुसऱ्या दिवशी करकोचा कोल्ह्याकडे आला. कोल्ह्याने एका पसरट थाळीत वरण वाढलेले होते. कोल्हा करकोचाला म्हणाला, घ्या करकोचे दादा, करा सुरुवात मेजवानीला. करकोचाने खाण्यासाठी चोच उघडली, पण पसरट थाळीतून करकोचाला चोचीने काहीच खाता येत नव्हतं. करकोचाची फार पंचाईत झाली. कोल्हा मात्र मुद्दाम लक्ष न देता खात सुटला. कोल्ह्याचं पोट भरल्यावर कोल्हा करकोचाला धूर्तपणे म्हणाला, काय करकोचे दादा, तुम्ही तर काहीच खाल्लं नाही, माझ्याकडचं जेवण आवडलं नाही का. करकोचाला समजलं की कोल्ह्याने हे मुद्दाम केलं. म्हणून त्याने कोल्ह्याला अद्दल घडवायची ठरवलं आणि तो कोल्ह्याला म्हणाला, कोल्हे दादा, तुमची मेजवानी तर झाली, आता तुम्ही माझ्याही घरट्यात यायला हवं. तुम्ही उद्याच माझ्याकडे या. माझ्या एका मित्राने एक खास पेय मला दिलंय, ते तुम्हीही प्याल. कोल्ह्याला खास पेयाची उत्सुकता वाटली. तो म्हणाला, ठीक आहे, मी येईन उद्या तुमच्याकडे. दुसऱ्या दिवशी कोल्हा करकोचाकडे आला. करकोचाने एका लहान तोंडाच्या सुरईमध्ये खीर तयार करून आणली होती. कोल्हे दादा, घ्या ही खास खीर माझ्याकडून तुमच्यासाठी, करा सुरुवात. असं म्हणून करकोचाने सुरईच्या आत त्याची चोच टाकली आणि खीर खाऊ लागला. कोल्ह्याला मात्र त्या सुरईत तोंड घालता येत नव्हतं. कोल्ह्याची पंचायत झाली. त्याला गोड खीर मिळालीच नाही. कोल्हा उपाशीत राहिला. करकोचाने जशास तसे वागून कोल्ह्याला चांगली अद्दल घडवली.